नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे हिंदू अविभक्त कुटुंबाची जर प्रॉपर्टी असेल वाटणी झालेली नसेल अशा केसमध्ये त्याच्यातील एखादा सहहिस्सेदार आपल्या हिस्स्याचं मृत्यूपत्र म्हणजेच विल एखाद्याच्या नावाने करतो आणि तो मयत होतो त्यानंतर त्या, त्या विलचा जो कोणी लाभार्थी आहे तो समजा सातबाऱ्यावर विलच्या विलमध्ये जे काही हिस्सा लिहिला आहे त्या हिस्सापुरता सातबाऱ्यावर अंमल देण्यासाठी जर रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जात असेल तर त्याच्यासाठी काय कायदेशीर तरतूद आहे हे आपण बघूया तर बरेचदा असं होतं की हिंदू जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी आहे एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये अजून वाटण्या झालेल्या नाही आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं अशी प्रॉपर्टी ज्याच्या अजून वाटण्या झालेल्या नाही आहेत त्या प्रॉपर्टीमधील एखादा सहहिस्सेदार कुठल्या तरी नातेवाईकाला बहिणीच्या मुलाला भावाच्या मुलाला भाच्याला पुतण्याला कोणाला तरी आपल्या हिस्स्यातील जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी त्याला मिळावी म्हणून मृत्युपत्र करून ठेवतात आणि तो मजत झाला त्याच्यानंतर तो जो कोणी भाचा पुतण्या किंवा जो कोणी आहे तो कोर्टात जातो ती विल दाखवतो आणि विल प्रोबेट करून घेतो प्रोबेट सर्टिफिकेटही मिळाली म्हणजे कायदेशीर नजरेत ती विल प्रोबेट झालेली आहे सर्टिफाईड झालेली आहे ती विल कायदेशीर आहे असं मानलं गेलं म्हणजे काय याचा अर्थ असा आहे तो जो कोणी विलचा लाभार्थी आहे तो संबंधित संयुक्त कुटुंबातील प्रॉपर्टीतील प्रॉपर्टीतील विलमध्ये नमूद असलेला जो काही पोर्शन आहे जे काही हिस्सा आहे त्या हिस्सापुरता तो मालक झालेला आहे पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ती जी काही संयुक्त कुटुंबाची प्रॉपर्टी आहे त्याची वाटणी झालेली नाही आहे मग अशी प्रॉपर्टी ज्याची वाटणी झालेली नाही आहे त्याच्यामध्ये हा जो कोणी विलचा लाभार्थी आहे तो त्याच्या नावाचा अंमल सातबारावर देऊ शकतो का नाही देऊ शकत का कारण याला सूत्र असं आहे याच्यासाठी कायदेशीर तरतूद अशी आहे जरी विलद्वारे तुम्हाला विलचा लाभार्थी म्हणून त्या एका संयुक्त कुटुंबाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा प्राप्त होत असेल हिस्सा प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त होत असेल तरी त्या संयुक्त प्रॉपर्टीचं जोपर्यंत कायदेशीर सिव्हिल कोर्टातून वाटणी होत नाही तोपर्यंत जरी तुम्ही विलद्वारे लाभार्थी असलात तरी तुमच्या नावाचा तुमच्या हक्काचा सात वाऱ्यावर अंमल देता येत नाही अशी तरतूद आहे कुठे तरतूद आहे त्याच्यासाठी एक जजमेंट आहे जजमेंटचं नाव आहे कमलजीत सिंग धिल्लो वर्सेस हरदयाळ सिंग धिल्लो हे जजमेंटचं नाव आहे या जजमेंटमध्ये माननीय कोर्टाने असं सांगितलेलं आहे की विल जरी रजिस्टर्ड असेल विलला जरी प्रोबेट मिळाला असेल तरी विलचा जो बेनिफिशरी आहे जो लाभार्थी आहे तो संबंधित प्रॉपर्टीमध्ये तोपर्यंत अंमल घेऊ शकत नाही किंवा त्याच्या नावाचा अंमल देता येऊ शकत नाही जोपर्यंत हिंदू एकत्र कुटुंबाच्या प्रॉपर्टीचा सिव्हिल कोर्टाद्वारे कायदेशीर पार्टिशन होत नाही त्याची वाटणी होत नाही तोपर्यंत विलचा लाभार्थी त्याच्या नावाचा किंवा विलमध्ये जो काही पोर्शन लिहिला त्या पोर्शनचा सात बाऱ्यावर अंमल देऊ शकत नाही थोडक्यात काय जर एखाद्या हिंदू एकत्र कुटुंबाच्या प्रॉपर्टीमध्ये अशा प्रॉपर्टीमध्ये ज्या प्रॉपर्टीची वाटणी झाली झाली नाही त्या प्रॉपर्टीमध्ये विलद्वारे तुम्हाला जरी अधिकार मिळाला जरी तुम्हाला विलद्वारे एक पोर्शन बहाल करण्यात आला तरी त्या प्रॉपर्टीची वाटणी झाल्याशिवाय तुमच्या नावाचं अंमल अशा संयुक्त कुटुंबाच्या प्रॉपर्टीमध्ये देता येऊ शकत नाही ही आहे कायदेशीर तरतूद तर मित्रो ही होती माहिती की जरी विलद्वारे तुम्हाला अधिकार मिळाला मालकी मिळाली तरी हिंदू संयुक्त कुटुंबातील प्रॉपर्टीची वाटणी झाली नसेल तर तुमच्या नावाचा अंमल देता येत नाही याबद्दलची कायदेशीर तरतूद आणि जजमेंट तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लिगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि हो ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही अजिबात फोन करायचा नाही व्हॉट्सॲपवर मेसेज टाका अपॉइंटमेंट घ्या आणि सल्ला घ्या बाय